सीताफळाची 2 ते 3 पानं खायची, जास्तीत जास्त 4 पानं खायची आणि 3 किलोमीटर चालायचं। 3 किलोमीटर जर तुम्ही चाललात तर शुगर तुमची 5व्या दिवशी जाऊन चेक करायची नॉर्मल आहे। हे करून बघा, गोष्ट करून बघा, खूप काही साध्या सोप्या गोष्टी असतात। एक जरा आवळ्याची पावडर आणि जांभूळ पावडर आयुर्वेदिक दुकानात मिळते, हे जर अर्धा अर्धा चमचा कोमट पाण्यात मिक्स करून जर तुम्ही पिला तरी सुद्धा शुगर नॉर्मल येते। तुमची चालताना 3 किलोमीटर चालायचं आहे, पण 3 किलोमीटरचे प्रकार आहेत। पहिला किलोमीटर आहे फुल स्पीडनं चालायचं, रेग्युलर आपण चालतो ना तसं। दुसरा किलोमीटर आहे ते कॅटवॉक करायचं। कॅटवॉक करायचं म्हणजे आमच्याकडे एक बाईक कंबर धरून आली होती कोल्हापूरला, मला म्हणले अहो सर तुम्ही सांगितलं कॅटवॉक करायला, मी केलंय। सगळी माणसं माझ्याकडे बघून हसत होती, तरी पण मी लाजलो नाही, म्हणले केलं आणि कंबर दुखायची। मी म्हटलं काय सांगता जर करून दाखवा बघू, म्हणतात 4 पाया चालवला। हे कसलं कॅटवॉक? तर म्हणजे कॅटवॉक म्हणजे मांजरासारखं चालायचं का नाही? मांजर तसं 4 पायावर चालतो, रंकायला तसा फेरा मार माझी बाईक काय मी सांगत। आणि कोल्हापुरातच होऊ शकते जगाच्या पाठीवर। तिला बरं करता करता माझ्या नाकीनं आलं का सांगितलं असं वाटलं मला। तर कॅटवॉक म्हणजे एका रेषेत पाय टाकत चालायचं असं, एका रेषेत। त्यानं पोट बारीक होतं, कंबरदुखीचा त्रास निघून जातो, वजन मेंटेन राहतं, मेन म्हणजे पॅनक्रिया वर्क करावं लागतं आणि इन्सुलिन तयार व्हावं लागतं। तर आयुष्य सुंदर आहे, अजून सुंदर बनूया, घरच्या घरी राहून आपला चांगला घरचा इलाज करू। तर ठीक आहे चला, तर शुगरच्या पेशंट नंतर आपण थोडंसं बीपीच्या लोकांच्याकडे वळूया। बीपीचा त्रास रक्त पातळ व्हायची औषधाची घेतात माणसं, तर यांना विनंती आहे शक्यतो करून हे कमी करता येतं। बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम काय होतो की कुठं जर समजा कधी जर रक्त पातळ व्हायची तुम्ही औषध घेत असाल आणि चुकून जर काही लागलं, जखम झाली किंवा इंजुरी जर इंटरनल इंजुरी जरी झाली तर आत त्यात रक्त एवढं वाहिलं जातं की ते डॉक्टरांच्या हातात पण राहत नाही की ते कंट्रोल करण्याचं। रक्त पातळ असतं निघून जातं आणि रक्त निघून गेल्यामुळे आपला मृत्यू होऊ शकतो, अशी बरीच उदाहरणं आहेत। म्हणून शक्यतो करून मला असं वाटतं की आपण ह्याला आयुर्वेदात निसर्गात बरेच मार्ग आहेत, बरेच पर्याय आहेत। लसूण पाकळी खायचं आणि प्राणायाम करायचा, कुंभक करायचं, बघा बीपीचा त्रास निघून जातो। साप चावला त्याच्यापेक्षा साप चावला या भीतीनं मारणारी माणसं आहेत, तसं बीपीची गोळी विसरली म्हणून भीतीनं अटॅक येणारी माणसं जास्त। खूप काय पूर्वी स्त्रिया बघा कुंकू लावायच्या, किती स्त्रियांना पूर्वी चष्मे असायचे, तो उन्हात दिवसभर काम करून सुद्धा डोकं दुखायचं नाही, काय कारण असू शकत। तर इथं एक ना आपल्या मेंदूतून आलेली एक नस असते, याच्यावरती जर समजा गोल गोल फिरवलं ना, डोकेदुखीचा डोळेदुखीचा त्रास होत नाही, पित्ताचा त्रास होत नाही। पुरुषांनी 3 वेळा फक्त असं अंगठ्याची करायचं, स्त्रियांनी हेच बोट लावायचं ना त्याने असं फिरवायचं लक्षात घ्या, आणि पुरुषांनी अंगठा असं करायचा फक्त 3 वेळा। 3 वेळा जर तुम्ही केलात ना बघा, तुम्हाला चष्मा असला तरी कमी होऊ शकतो। चष्मा घालवायचा असेल तरी सुद्धा जिभेवरची लाळ घ्यायची आणि डोळ्यात भरायची सकाळी सकाळी उठल्याबरोबर। रात्री जरा ब्रश करून झोपा किंवा चूळ भरून झोपा आणि सकाळी उठली की जिभेवरची लाळ घ्यायची आणि डोळ्यात भरायची, नंबरचा चष्मा निघून जातो। करून बघा ह्या गोष्टी, असं खूप काय डोळे लाल होणे, कमी दिसणे, मोतीबिंदू होणे, हे सगळ्यांसाठी हे आपण करू शकतो। खूप इलाज आहे, तुम्ही दिवस रात्र सांगू शकतो, दिवस रात्र प्रत्येक गोष्टीवरती। म्हणून बीपीचा त्रास जर घालवायचा असेल तर नक्की तुम्ही लसूण तर खाऊ शकता, कुंभक करू शकता, अजून जर म्हटलात तर धाडस वाढवा, खरंच धाडस वाढवा, आपलं आरोग्य आपल्या हातात ठेवा। पोटावरची चरबी जर आपल्याला फक्त पोटावरची चरबी कमी करायची असेल तर दालचिनी माहिती आहे ना काय म्हणतात दालचिनी, म्हणजे काय जर इकडे वेगळं म्हणत असेल तर सांगा बघा साहेब मला। दालचिनी आहे ना, तर दालचिनी आपल्या पोटाच्या पेरात की आपल्या जवळ ठेवायची, खिशात ठेवायची, थोड्या थोड्या वेळानं ती चावायची, परत ठेवायची, चावून खिशात ठेवायची। हे जर समजा तुम्ही दिवसभरात एवढी जर दालचिनी संपवलात तर पोट विकार तर निघून जातीलच जाते, पोटावरची चरबी सुद्धा निघून जाईल। हळूहळू करत राहायचं, 1 महिन्यामध्ये बघा तुम्हाला किती फरक झालो, पोटा साफ होणे वगैरे हे सगळ्या गोष्टी होऊन जातील। दुसरी गोष्ट, जेव्हा जसा वेळ मिळेल तसं तुम्ही कढीपत्ता माहिती आहे ना, कढीपत्त्याचं 2 चमचे रस पिऊन त्याच्यावरती कोमट पाणी प्यायचं, हे जर पिला तर पित्ताचा त्रास पूर्ण गायब होतो बरं का। तुम्ही करून बघा,
पित्त जळ जळ मळमळ ह्या ज्या गोष्टी आहेत ते त्यातून निघून जातात. हे करून बघा, प्लीज करून बघा, खूप खूप महत्वाचं आहे. त्याच पद्धतीनं सोबत वेलदोडा जर ठेवला तुम्ही, पचनाचे त्रास, गॅसचे त्रास, ऍसिडिटी जे काय, तर कधीतरी वेळ मिळत तसा तो वेलदोडा एखादा खायचा दिवसभर कधी पण. हे जर तुम्ही केला तर गॅसेस, अपचनाचे त्रास, अवेळ जेवल्यामुळे होणारा त्रास किंवा कधी कसं होतं की एम्प्टी स्टमक गॅस तयार व्हायला लागतो, हे जर होऊ नये असं वाटत असेल तर वेलदोडा खायचा. जेव्हा कधी सुट्टी मिळेल, कधी मिळून दे, तर तेव्हा तुम्ही काळी मिरी पाहिजे ना, काळ्या मिरीचा एक चमचा, चमच्यापेक्षा कमी घेतला तरी चालते, पण काढा करून प्यायचा. याचं काय होतं, पोटा साफ राहतो, केस गळती कमी होते, उष्णतेचे त्रास कमी होतात. हे एकदा करायचं. त्यातून अजून जर तुम्हाला बघायचं असेल, अजून करायचं असेल, म्हणजे करण्यासारखं भरपूर आहे. मी सगळ्यांना विनंती करतो, आपणही म्हणजे वजन जर मेंटेन ठेवायचं असेल, आपली छाती ब्रॉड दिसली पाहिजे, पोट कमी दिसलं पाहिजे, याच्यासाठी जर तुम्हाला करायचं असेल तर पहिला चहा बंद करा. तुम्हाला सारखं कसं असतं की कोण आलं चहा घेऊया, चला जाताना जाऊ चहा घ्यायला, कोण आलं तर चहा प्यायला घ्यायचं, तुम्हाला पण आलं लिहायला लागतं. हे चहामुळे ना बऱ्यापैकी त्रास होतो, उष्णता पित्त याचा. जर तुम्हाला छाती प्रवाह करायची आहे आणि पोट जर लहान करायचं आहे, बारीक करायचं आहे, शरीराचा स्टॅमिना वाढवायचा आहे, रक्त शुद्धीकरण व्यवस्थित, म्हणजे रक्त शुद्ध करून व्यवस्थित ठेवायचं आहे, तर इथं हे कडुलिंबाची झाड आहे बघा, कडुलिंबाची दोनच पानं दीड कप पाण्यामध्ये टाकून एक कप करायचं, वस्त्रगाळ करून घ्यायचं, सकाळी चहा पिल्यासारखं गरम गरम हे प्यायचं. आठवड्यातून एक दोन तीन चार वेळा जेव्हा मिळेल तेव्हा एकदा किंवा दोन वेळा आठवड्यातून मी म्हणतो, जेवढं मिळेल तेवढं करा. बघा ब्लड सर्क्युलेशन नीट चालेल, रक्त पातळ व्हायची, काय औषधं घ्यायची गरज लागणार नाहीच नाही. पण सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचं किडनी फंक्शन पण चांगलं राहील आणि रक्त शुद्धीकरण पण चांगलं होईल आणि पित्ताचा त्रास तर कमी होईलच होईल, पण छाती ब्रॉड होऊन पोटही कमी व्हायला लागेल. हे एवढे फायदे असतात, एका इलाजातून एवढे फायदे होतात. तर अशा काही गोष्टी करा, विनंती करतो. हे साध्या सोप्या गोष्टी आहेत, आपल्या पूर्वजांनी खरंच, आपण मगाशी मी म्हणलं ना आपण शिकून आराने झालो, आणि पूर्वीचे लोक न शिकता हुशार होते. त्यांनी सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या घरात आणून दिल्यात, आपल्या किचनमध्ये आणून दिल्यात. आता लवंग का वापरतात स्वयंपाकात माहिती आहे का कोणाला? खमंग वास येण्यासाठी आपण म्हणतो, बरोबर आहे, खमंग वाटण्यासाठी, वास येण्यासाठी. पण लवंग हे दात मजबूत करण्यासाठी, हिरड्या मजबूत करण्यासाठी ते स्वयंपाकात वापरली जाते. लवंग वाली पेस्ट लावतं की नाही तुम्ही? बघितले ऐकले की नाही का त्याच्यात लवंग का वापरत असतो? जे पेस्ट करतात ना, आयुर्वेदिक पेस्ट असते ना, त्यात लवंग तेल घालतात. का घालतात आपल्याला माहितच नाही की पूर्वीच्या लोकांनी का घातलंय. म्हणून ही लवंग महत्वाची आहे. दात हिरड्या मजबूत करा, हिरड्या मजबूत करतात त्यामुळे दात मजबूत होतात, दात पडत नाहीत, हलत नाहीत, दुखत नाहीत. आणि जरी त्यातून आज जर कुणाचे दात दुखत असतील, हलत असतील किंवा किडले असतील, तर त्यांना साधा सोपा इलाज सांगतो. पेरूची पानं घ्यायची, तांब्यावर पाण्यात टाकायची, चार पाच पानं तोडून टाकायची तसे, आणि पाणी उकळवायचं. कोमट असताना ते खळखळ खळखळ करून चूळ भरायची, बघा लगेच तुमचे दात दुखी थांबून जातात. करून बघा. निरगुडीची पानं जर समजा त्याच पद्धतीने केलं तर दातातली कीड वगैरे निघून जाते, हिरडी फुगलेली असते. लहान मुलांना वगैरे जास्त त्रास असतो बघा, हिरड्या फुगतात, बस होतो, त्रास होतो त्यांना आणि ऐकत नाही. त्यांचे दात काढू नका जाऊन, किंवा त्यांना कुठली वेगळी ट्रीटमेंट करण्यापेक्षा तुम्ही हे निरगुडीच्या पानाचं करायचं, खळखळ खळखळ करून चूळ भरली ना, ज्या मिनिटाला करतील त्या मिनिटाला बंद होऊन जाईल सगळं. लूज मोशन सुरू झाला असेल, आता या दिवसात बऱ्याचदा कसं होतं, खाण्यापिण्याच्या याच्यामुळे लूज मोशन बऱ्याच लोकांना सुरू होते. लूज मोशन जर सुरू असेल तर बघा कुठलंही औषध घ्या, 15 मिनिटं 20 मिनिटं अर्ध्या तासाच्या इम्पॉसिबल आहे थांबवलं, पण 1 मिनिटात आपल्याला घरगुती उपाय तर थांबवता येतात. मेथीचे दाणे घ्यायचे, चमचावर दाणे जिभेवरती ठेवायचे, आणि अर्धा ग्लास पाणी, कोमट पाणी घ्यायचे, कोमट पाण्याबरोबर ते गिळायचे. ज्या मिनिटाला घेणार का नाही त्या मिनिटाला टोटल फुल स्टॉपच, बंद, लॉकडाऊनच तिकडे. मुद्दामून जाऊन बसला तरी होणार नाही, तोंड लाल करून याल इकडचं, खरं होणार नाही. अहो हे ह्याच्यापेक्षा फास्ट तुम्हाला काय पाहिजे हो अजून? 1 मिनिटात ओके, ह्याच्यापेक्षा फास्ट काय पाहिजे का? अजून काय असतं ह्याच्यापेक्षा फास्ट? म्हणजे खायच्या अगोदर बरं वाटायला पाहिजे असं काय तर करायचंय का? मग आता करू शकतो,
खाने जा अगोदर।